खासदारांपुढे नुकसानग्रस्त पूरग्रस्तांनी मांडली व्यथा। मलिकवाडला खासदार अण्णासाहेब जोल्लेंनी दिली भेट, भरपाई देण्याचे आश्वासन। अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात झालेल्या महापुरामुळे मलिकवाड येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते, परिणामी अनेक घरांची पडझड झाली आहे। मात्र येथे चुकीचा सर्वे करून सरकार दरबारी पूरग्रस्तांवर अन्याय केला जात आहे, त्यामुळे फेर सर्वे करून पूरग्रस्तांना न्याय देण्यात यावा अशा व्यथा मलिकवाड मधील पूरग्रस्तांनी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पुढे मांडल्या। पूरग्रस्तांनी ग्रामविकास अधिकारी आणि तलाट्यांना जाब विचारत तहसीलदार कार्यालयावर काढलेल्या मोर्चांची दखल घेत खासदार अण्णासाहेब जोल्ले हे स्वतः मलिकवाडला येऊन पूरग्रस्तांची भेट घेतली आणि समस्या जाणून घेतल्या। खासदार पूरग्रस्तांच्या भेटीला आल्याचे समजताच गावातील अनेक पूरग्रस्त खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची भेट घेऊन समस्या मांडल्या। सदर पूरग्रस्तांची समस्या लक्षात घेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी सरकार दरबारी आपण प्रयत्न करणार अशी अण्णासाहेब जोल्ले यांनी ग्वाही दिली। यावेळी बिहरेश्वरचे चेअरमन दयानंद जाधव, डॉक्टर मिथुन देशपांडे, माजी तालुका पंचायत सदस्य ये इंगळे, सुनीलराव देशपांडे, निवास करजगे, पांडुरंग पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते। त्यासाठी आले ॲक्च्युली त्यांचं एक आम्ही या सर्व पूरग्रस्तांच्या तर्फे असू दे किंवा आमच्या मलिकवाड ग्रामस्थांतर्फे असू दे एक आभार मानायला पाहिजे, कारण आजच्या ज्या परिस्थितीला पूरग्रस्तांच्या परिस्थितीला खासदार साहेब स्वतः येऊन तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू देत यासाठी त्यांनी मुद्दाम खास आम्ही मलिकवाडसाठी भेट दिली, त्याबाबतीत पहिला त्यांचा आभार मानून पुढची अण्णा ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला म्हणजे आमच्या गावात मागच्या वर्षी 196 लोकांना 10,000 जे आपलं प्रोत्साहन म्हणजे पूरग्रस्तांसाठी कोणी दिलेलं आहे याच्यासाठी आणि कुठं झालेलं आहे ते यावर्षी आमच्या इथं दिलावरचं त्यावेळी एक थोडं पाठिंब होतं पण ह्यावेळी सर्वे बरोबर झाला नसल्यामुळे फक्त 4 जणांची कामावर त्यांनी घातलेला आहे पीडीओसाठी। ह्यामध्ये प्रॉब्लेम पहिला पीडीओ आणि सेक्रेटरीचा, मग त्यामध्ये आम्ही असं म्हणणार नाही की फक्त पीडीओचा प्रॉब्लेम आहे किंवा सेक्रेटरीचा प्रॉब्लेम आहे, सर्वे करणाऱ्या इंजिनियरांचा पण ते सेम प्रॉब्लेम आहे कारण त्याला गायडन्स करताना प्रॉब्लेम पण होतो।